नमस्कार मित्रांनो गुडहेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे बाबळ या बाबळीवरती प्रत्येक अवयव या बाबळीचा खूप गुणकारी आहे यामध्ये या, या बाबळीची साल बाबळीची पानं बाबळीचे शेंगा या सर्व आयुर्वेदिक गुणांनीयुक्त आहेत त्याचबरोबर या बाबळीवर येणारा डिंकसुद्धा खूप गुणकारी ठरतो अंग बाहेर पडणं ही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी या बावळीच्या सालीचा सा काढा करून त्यामध्ये कापसाचा बोळा बुडून गुदबागी ठेवला अंग बाहेर पडणं बंद होतं अकाली दात हलणं दातातून रक्त येणं दात किडणं अशा समस्या असतील तर साठ ग्रॅम बाबळीची साल किंवा त्याचा कोळसा चोवीस ग्रॅम तुरटी आणि बारा ग्रॅम सेंधव मीठ एकत्र करून मंजन तयार करावं जखम झाली असेल पाणी वाटून त्या जखमेवर लावावीत जखम लवकर भरते जुलाब अतिसार होत असेल तर पाणी चावून खावीत लवकरात लवकर याचा बंदोबस्त होतो टॉन्सिल फुगलेले असतील काळा बनवून या काड्याच्या सह्यानं आपल्याला गुळण्या करायच्या आहेत यामुळं आपला टॉन्सिल लवकरात लवकर बरा होतो अंगावरून पांढरं जाणं ही स्त्रियांच्या बाबतीतली समस्या या समस्येकरिता सालीचा काढा खूप गुणकारी आहे शरीरातील एखाद्या भागामध्ये तुम्हाला दहा होत असेल आग होत असेल सालीचा काडा आणि खडीसाखर समप्रमाणात घ्यावी आणि सकाळ संध्याकाळ हे प्रमाण घ्यावं कंबरदुखीचा जर त्रास असेल साल त्याचं फळ आणि डिंक हे समप्रमाणात घ्यावं फळ म्हणजे शेंगा आणि याचं चूर्ण बनवून एक चमचा तीन वेळेस सकाळ दुपार आणि संध्याकाळ याचं सेवन करावं खोकला लागला असेल तर पानं आणि साल समप्रमाणात घेऊन याचं चूर्ण बनवून एक ते दोन ग्रॅम मधासोबत जर सेवन केलं तिथं खोकला कायमचा नाहीसा होतो पोटाच्या समस्या असतील आतड्यांच्या समस्या असतील सालीचा काढा बनवून एक ते दोन मिलीटर ग्रॅम घेऊन त्या ते सोबत ताकासोबत जर घेतलं तर लवकरात लवकर बरा होतो तोंडेनं ही समस्या या सालीच्या काढ्यामुळं पूर्णपणे बरी होते ज्या व्यक्तींना तोंड येत असेल अशा व्यक्तींनी सालीचा काढा बनवावा ज्या व्यक्तींना विरेवीकाराची समस्या असेल अशा व्यक्तींनी शेंगा वाळवून खडीसाखरेसोबत समप्रमाणामध्ये एक चमचा सकाळ संध्याकाळ जर घेतला तर कामशक्तीही वाढते आणि वीर्यवृद्धी होते मोडलेलं हार आहे ते जर आपल्याला लवकर जुळवायचं असेल जखम लवकर भरून घ्यायची असेल तर बावळीच्या शेंगाचं चूर्ण बनवून एक चमचा सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर मोडलेला हार फ्रॅक्चर पूर्णपणे लवकरात लवकर बरं होतं अशी ही गुणकारी बाबळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं या बावळीचं सेवन करा आणि आपलं आरोग्य सुधारा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद